चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, आरके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी रुबले सुतारवाडी येथील अबोली विजय सुतार वय वर्ष 8 या विश्वकर्मा सुतार समाजातील लहान मुलीवर नराधम संतोष थोरात यानं 29 डिसेंबर रोजी निर्जनस्थळी जाऊन तिच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अमानुष बलात्कार केला आणि त्यानंतर निर्गुण खून केला। या सदर प्रकरणी निर्दय आरोपीवर कठोर शासन व्हावं या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी हे निवेदन स्वीकारलं। सदर प्रकरणी स्थानिक पोलिसात ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात आला असून निवेदनात म्हटलं आहे की समाजात या प्रकारच्या बलात्काराचे क्रूरक्रम सतत होत आहे, त्यावर कडक कायदा सुरक्षा नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, तेव्हा भारतीय संविधानाचा आदर राखून या नराधमाला फाशीची शिक्षा होऊन न्याय मिळावा अशी विनंती केली आहे। पीडित मुलीची केस लढण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक व्हावी व हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवून महिन्याच्या आत या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी असंही निवेदनात म्हटलं आहे। या पीडित मुलीसाठी सर्व विश्वकर्मा समाज बांधव आज महाराष्ट्रात एकवटला आहे। सदर आरोपीवर कठोर कारवाई कामी जर कुचराई किंवा दिरंगाई झाल्यास या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण भारतभर होऊन जनक्षोभ उसळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर होणाऱ्या परिणामांना मात्र स्थानिक आणि संबंधित शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णतः जबाबदार असेल असंही निवेदनात म्हटलं आहे। कायदा व सुव्यवस्थेचे पालन अधिकाधिक तंतोतंत व्हावे आणि आरोपीवर जलद गतीने कठोर व निकाली कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणत्याही समाजातील भारतीय मुलींवर असा प्रकारचा अन्याय होणार नाही व अत्याचार होणार नाही असंही निवेदनात म्हटलं आहे। निवेदन देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पंचायत सुतार समाज बोर्डिंग रंकाळा कोल्हापूर, सुतार लोहार बहुउद्देशीय संस्था संभाजीनगर कोल्हापूर, मनुमय पांचाळ सुतार समाज उजळेवाडी या संस्थांचा समावेश होता। चंद्रकांत कांडेकरी, दिनानाथ सुतार, गणेश सुतार, हनुमंत सुतार, विवेक सुतार, अनिल सुतार, पांडुरंग सुतार, विश्वजित कांडेकरी, विजय कांडेकरी, पंडित सुतार, रुपाली कांडेकरी, किशोरी कांडेकरी, विद्या यादव, शिवाजी लोहार, तेजस सुतार, स्वागत कांडेकरी, कर्ण सुतार, विश्वराज विश्वकर्मा निटूरकर, रामचंद्र सुतार, वसंत सुतार, भरत सुतार, कृष्णनाथ सुतार, अप्पासाहेब सुतार व विश्वकर्मा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते।